चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघबिबट हल्ले वाढले आहेत। या हल्ल्यांच्या निषेधार्थ केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर हजारो कामगारांनी निदर्शने सुरू केली आहेत। काल रात्री देखील लगतच्या दुर्गापूर भागातील एका 16 वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेत ठार केला आहे। वन विभाग आणि केंद्र प्रशासन जोवर वन्यजीवांच्या मुद्द्यावर ठोस उपाययोजना करत नाही तोवर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिलाय। बुधवारी रात्री कोळसा वाहतूक क्षेत्रातील एका कामगाराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला होता, त्यामुळे कामगार संतप्त आहेत। वीज केंद्र मुख्य प्रवेशद्वारावर हजारो कामगार एकत्र आले आहेत, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कामगार आणि केंद्र प्रशासन यांच्यात बातचीत सुरू आहे, मात्र संतापलेले कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। या संदर्भात कामगार नेते नितीन भटारकर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। लगातार दुसऱ्या दिवशी काल पुन्हा एका 16 वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून जंगलात नेले, अजूनपर्यंत त्याची बॉडी मिळाली नाही। या सगळ्या घटनेचा तीव्र निषेध म्हणून या प्रकल्पात कामगार जे काम करतात त्या सगळ्यांनी आज आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवी काम बंद आंदोलन केले आहे। आज कोणताही कामगार प्रकल्पात जाऊन काम करणार नाही। अजूनही जर वन विभागाने कोणती उपाययोजना केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल।